तर रामराम मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मित्रांनो यशल शेती, म्हणजेच असल शेती। मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर एक कळकळीची विनंती आहे मित्रांनो, की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं आहे, इथे कुठेतरी असेल सबस्क्राईब नावाचं बटन, त्याच्यावर क्लिक करा। मित्रांनो, पुढे एक छोटीशी बेल आयकॉन येईल, त्याच्यावर पण क्लिक करा। कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो आता सध्या जे शेवग्याचं जे बाग जो आहे, हा शेवग्याचा प्लॉट दिसतोय। या शेवग्याच्या प्लॉटमध्ये आता याला फुलांची संख्या चालू झालेली आहे, फुलाचे बहारात आलेलं आहे, फुल धरणी झालेली आहे। मित्रांनो, तर आता सध्याचं जे वातावरण आहे ते सकाळी सकाळी काय होतं आहे, आता जाळधुईचं प्रमाण खूप प्रमाणात पडत आहे। ठीक आहे, तर जाळधुई पडल्यामुळे काय होतं की ते जे फुलं असतात मित्रांनो, ते फुलं करपतात किंवा गळतात। ठीक आहे, तर त्यासाठी काय उपाययोजना करायची आहे मित्रांनो? ठीक आहे, तुम्हालाही मी फुलं कसे गळतात किंवा करपतात हे मी तुम्हाला दाखवतो थोडंसं। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ खूपच छान झालेला आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे फुलं वगैरे लागलेले आहेत। आता तर फुलं करपणे म्हणजे नेमकं काय असतं मित्रांनो, तुम्हाला दाखवतो। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, या ठिकाणी खाली पण पडलेले आहेत मित्रांनो फुलं गळून। ठीक आहे, या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये धुईचा परिणाम हा फुलावर झालेला आहे मित्रांनो। आणि परिणाम झाल्यामुळे फुलाचं जे रूपांतर शेंगामध्ये होणार आहे नंतर मित्रांनो, ते होणारच नाही, उत्पन्नात घट होणार आहे। तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो, हे असं होईल आहे। ठीक आहे, तुमच्याकडे पण होत असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करा, विचारा मित्रांनो। आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे सर्व प्रकारची माहिती मी तुम्हाला या चॅनलवर देणार आहे, म्हणजे तुम्हाला काहीच कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो। तर आता यासाठी काय उपाययोजना करायची आपल्याला, तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कशाप्रकारे औषध वगैरे फवारायचं आहे। ठीक आहे, तर चला मी काय फवारणार आहे आज हे मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी फवारा आहे आपला इकडे, चला दाखवतो काय फवारायचे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय हा फवारा आहे चार्जिंगवरचा, आणि हा जो चार्जिंगचा फवारा आहे यामध्ये काय करायचं मित्रांनो, हे औषध दिसतं हे झिका नावाचं। ठीक आहे, तुम्ही पाहू शकत असाल, वाटल्यास लिहून घ्या मित्रांनो। झिका म्हणजेच बूम फ्लॉवर, किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते बूम फ्लॉवर म्हणजेच झिका म्हणजेच दुसरं तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता मित्रांनो। याचबरोबर त्याच्या जोडीला हे कराटे नावाचं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। हे जे तुम्ही फुलं जळतात किंवा गळून पडतात त्यासाठी हे खूप उपयोगी आहे मित्रांनो, कराटे नावाचं। तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता मित्रांनो। ठीक आहे, तुमच्याकडे जे उपलब्ध असेल तुम्ही घ्या। ठीक आहे, तर हे काय करायचं आहे, झिका जे आहे ते 5 मिली प्रति फवारा, 5 मिली तुमचा चार्जिंगचा फवारा जर असेल 17-18 लिटरचा, तर 5 मिली घ्यायचा झिका। ठीक आहे, आणि हे जे कराटे आहे हे 25 मिली प्रति फवारा, असं दोन मिक्स करायचे आणि मित्रांनो फवारायचे। आणि फवारल्यानंतर कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। धन्यवाद मित्रांनो, सबस्क्राईब करा, धन्यवाद।